खूप चांगल्या पद्धतीने टेनिस क्रिकेटचं प्रदर्शन मात्र केलं जात आहे. प्रत्येक ग्रामीण गटातली आदरणीय पवनदादा देसले या ठिकाणी उपस्थित झालेत. दुगड फाट्याचं दिग्गज व्यक्तिमत्व, युवकांचं प्रेरणास्थान. मी विनंती करतोय पवनजी देसले, आपण या सन्मान मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय पवनदादा देसले, आपणास विनंती आहे की आपण या सन्मान मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर निश्चित रूपाने आदरणीय योगेश दळवी यांच्यावर असलेल्या प्रेमाखातर इथपर्यंत पोहोचलेत, क्रिकेटवर असलेल्या प्रेमाखातर इथपर्यंत पोहोचलेत. परंतु पवनदादा देसले आणि झुंज हे समीकरण आहे. खरं तर पवनजी देसले आणि क्रिकेट हे समीकरण नाही, पवनजी देसले आणि झुंज हे समीकरण आहे. तर निश्चितच हार्दिक सुस्वागतम या क्रीडा मंचावर आपलं. जाऊयात मॅचकडे. बिग फाईट पहिल्या दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दोन्ही संघ तरबेज आहेत. मला वाटतं एका बाजूला भरे संघ आणि एका बाजूला लाप, एका बाजूला महेश तर एका बाजूला अभिजित, म्हणजे दिग्गज खेळाडूंची फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तीन षटकांचा सामना आहे. पहिला गोलंदाजी माघोर गोलंदाज आला आहे आकाश सातवी, मॅन फ्रॉम लाप, आणि त्याच्या विरोधात मात्र अभिजित दिसतात आणि रोहन भोईर, यस, मॅन फ्रॉम भरे. त्याआधी आपण जाऊयात एका शाही सन्मान सोहळ्याकडे. आदरणीय योगेशजी दळवी, भिवंडी युवा सेना उपतालुका प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती आहे, त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय पवनजी देसले साहेबांचा शाही सन्मान आपल्या महाराष्ट्राचं भगवं वस्त्र, भगवी शाल आणि प्रेमा पाच या अंकावर. आतापर्यंत चेंडूंचा खेळ संपलाय तो तीन चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर पाच ही धावसंख्या कनेक्ट झाली आहे. एक अंधारी रात्र ज्या दिवशी वीर तानाजी मालुसर यांनी 4-5 मार्चची रात्र ज्या दिवशी कोंडाणा सर केला गेला तोच हा दिवस आहे, तोच हा आकडा आहे. हा चेंडू शरीरयष्टीच्या थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न झालाय. 22 स्वरूपात ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावफलक 1 या आकड्यानं पुढे जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. 6 रन्स ऑन बोर्ड, 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात त्या मात्र फक्त 6. थोडस लांबलेलं षटक तुम्ही पाहताय. आकाश
निश्चितच प्रत्येक संघाला एक विनंती असेल की फक्त 5 मिनिटं असतील तुम्हाला एका षटका करता. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर या षटकातला पुढचा चेंडू घेऊन अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जवळजवळ फसलाय तो फलंदाज रोहन भोईरचा, ज्यावर 5 चेंडूंची खेळी संपुष्टात आली आणि धावफलकावर धावा जोडल्या गेल्या. त्या फक्त मात्र तटस्थ असणारं हे धावफलक 6 या अंकावर. पुनश्च एकदा चेंडू आदळला पायावर, पंचांकडे अपील, पायचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. रोहन भोईर बॅक टू द पॅवेलियन. आगरी कोळी समाजाची जी परंपरा आहे की आपला हळदी, आपली कल्चरल संस्कृती, सगळ्या काही गोष्टी, ज्यात एक आगळी वेगळी मजा आहे आणि तीच मजा, तीच संस्कृती आपण टिकवण्याचा प्रयत्न करतोय. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारी आपल्या आई एकविरेचा कारल्याचा डोंगर, सातत्यानं भक्तगण तिथं पोहोचत असतात. मंदिरं देखील खुली झाली आहेत, ती देखील एक भक्तगणांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. हे सगळं आपण पाहतोय की पुनश्च एकदा त्याच आईच्या चरणी आपण साकडं घालूयात की आई या कोरोना नावाच्या महामारीला अगदी तूच घेऊन टाक किंवा त्याला आमच्या सर्वांपासून दूर ने आणि सगळ्यांना सुखी ठेव. जाऊयात मैदानात. पहिला चेंडू अगदी आदळला देह यष्टीवर. अभिजित थोडासा संघर्ष होतोय. निश्चित पहिला चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव हाताळलाय. चेतन गोलंदाजी मार्कवर आहे. 6 ही धावसंख्या फक्त धावफलकावर आहे. ओनली 6 रन्स ऑन बोर्ड. फक्त 6 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. गोलंदाज चेतन सध्या गोलंदाजी मार्कवर अविरत कार्य करतोय. पुनश्च एकदा या षटकातला दुसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट 5-2 अभिजित. अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ओळखलं, पंचांनी इशारा केला. येस, क्रिकेटच्या परिषदेचा नियमावलीचा नियम क्रमांक 22 अवलोकन केलं गेलं. हा चेंडू वाईड आहे आणि याच एकेरी धावसंख्येनं मात्र धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार या षटकातला दुसरा चेंडू हाताळण्याकरता ओव्हर द विकेट. हा चेंडू ग्लान्स करणं ही त्याचीच कला, त्याच कलात्मकतेनं हा चेंडू मात्र भिरकावलाय. थोडेसे अडथळे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. नशिबाचा कौल झुकला अक्षरशः लाभ संघाच्या बाजूनं आणि तदनंतर 3 धावा पळून काढण्यात यश आलं तर टीम भरे संघाला. याच 3 धावसंख्येच्या मदतीने शी धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 या धावसंख्येवर. या षटकाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत, धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात त्या मात्र 10. येस, आपण पाहतोय आमची GTCची टीम, जल्पेशजी भोईर आणि त्यांचे पूर्ण अनुयायी खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. 184 कंट्रीज मधून ही स्पर्धा अगदी घर बसल्या तुम्ही लाईव्ह पाहू शकता. GTCला त्याकरता सबस्क्राईब करावं लागेल तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला याचे सगळे नोटिफिकेशन मात्र मिळतील. सुपर स्ट्रोक, चेंडू बिरकावलाय, मिड विकेटला दिलेली ही सलामी, सरळ चेंडू स्टँडच्या बाहेर, आलेला दमदार षटकार.
न्यू बॅट्समन प्लीज फास्ट थोडी घाई करा. धावसंख्येचा जर आलेख पाहाल तर 16 या आकड्यावर स्थिर आहे. फलंदाज बाद झाला तो नंबर 2 चा. आपण पाहतो की सिनियर सिटीजन अभिजित पाटील अजूनही मैदानात आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत मनोज. अगदी मग आपण पाहतो की याच भिवंडी ग्रामीणनं जे अनेक गोड स्वप्न दाखवली टेनिस क्रिकेटला, प्रतिभा विलास या नावानं जी स्पर्धा आपण सातत्यानं पाहिली, त्या स्पर्धेतनं अनेक हरहुन्नरी सितारे या क्रिकेटला मात्र मिळाले भिवंडी ग्रामीणमधून. अगदी मग योगेश पाटीलचं नाव मी जरूर घेईन, त्यानंतर अभिजित पाटील असतील, केदार पाटील अमोल पाटीलची जोडी असेल, त्यानंतर आपण पाहतो असंख्य खेळाडू आता यंग ब्रिगेडियरमध्ये देखील असंख्य खेळाडू सध्या भिवंडी क्रिकेटमध्ये कार्यरत आहेत. सुपर बॉलिंग, हा चेंडू पहा की अगदी आउटसाईड दी ऑफ स्टंप जस्ट पिक केला फक्त चेंडूला आणि त्यानंतर डिलिव्हर्ट करणं हे गोलंदाजाचं कौशल्य आहे. ज्यामध्ये एक धाव मिळेल आणि एकेरी धावसंख्येने धावफलक मिळेल ते जाऊन पोहोचेल ते फक्त 17 या अंकावर. या षटकाचा जर विचार कराल तर 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, शेवटचा 1 चेंडू शेष आहे, 17 धावा धावफलकावर आहेत. अभिजित पाटीलला तुम्ही पाहतायत स्ट्रायकर एंडवर, नंबर 18 ची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, हा लढवय पुनश एकदा सज्ज होतोय. सुपर बॉलिंग, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन आणि मी पुनश एकदा भरे संघ आपणास विनंती करतो आयोजकांच्या वतीनं की जे जे खेळाडू आहेत त्यांनी खेळाडू कक्षातच बसायचं आहे. आमच्या निदर्शनास जर आलं की एखादा खेळाडू तो पॅवेलियन सोडून उभा आहे तर पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. एकंदरीत धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 17 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 8.50 ची सरासरी प्रति षटका मागे राखली गेली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक फेकण्याकरता मात्र कोणावर विश्वास दर्शवला जाईल, कर्णधार महेश कडनं. येस, आकाश भोईर गोलंदाजी मार्कवर आलेत. आई गावदेवी दादूचा पाडा संघ आणि त्याच्या विरोधात मोहिलीपाडा दोन्ही संघांचे कर्णधार. नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये आपला हार्दिक स्वागत असेल. सुपर स्ट्रोक, चेंडूला वेट अँड वॉच, अगदी थांबून खेळलं. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून चेंडू सरळ निघून गेलाय चौकार 4 धावांकरता. ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. 21 रन्स, शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आकाश भोईरला तुम्ही पाहतात ऍक्शन मध्ये गोलंदाजी मार्कवर. त्याच्या विरोधात मात्र 31 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू. ओव्हर पिच डिलिव्हरी आणि या चेंडूवर एक करारा प्रहार, चेंडू सरळ निघून जाईल स्टँडच्या बाहेर 6 धावांकरता. धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. चेंडू पाठवा, चेंडू व्यवस्थापक आपणास विनंती असेल की 27 धावा, 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आकाश भोईरचं हे षटक अगदी महागडं ठरतंय. 10 धावा 2 चेंडूंमध्ये कमाई केली आहे ती फलंदाज मनोजनं. सुपर बॅटिंग, अप्रतिमरित्या फलंदाजीचे स्ट्रोक्स मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतोय आणि सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे टेनिस क्रिकेटमधले हे स्ट्रोक दुर्मिळ झालेत. हे फटके ऑफ साईडमध्ये खेळणं हे फार दुर्मिळ झालंय, कारण बऱ्याचदा ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहतो की आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा असतो, तो कुठेतरी मोडीत काढतोय हा फलंदाज. सुपर बॅटिंग, क्लास कव्हर ड्राईव्ह. आपण पाहतो की हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये सध्या स्थिरावला जाऊन वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिजन आणि त्यानंतर मिळालेली 1 धाव. देखणे फटकेबाजी होती मैदानाच्या आतमध्ये. हे प्रेक्षकांना ही फलंदाजी पाहायला देखील मजा येते, एक वेगळी मजा असते ही फलंदाजी पाहण्यात, ज्यामध्ये आपण खूप कमी तंत्रशुद्ध फलंदाजांचा मी उल्लेख करेन की खूप कमी फलंदाज अशा पद्धतीनं फलंदाजी करत आलेत. 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 28 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. शेवटचे 3 चेंडू या सत्रातले बाकी आहेत. मी विनंती करतोय आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब दादूचा पाडा आणि त्याच्या विरोधात मोहिली दोन्ही संघांचे कर्णधार. रिक्वेस्ट आहे, विनंती आहे नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पॅडल स्वीपचा प्रयत्न, हा चेंडू उजव्या एसटीला सोडताना मात्र निश्चितच पंच घोषित करतायत की येस इट्स व्हाईट बॉल.
धावसंख्या एक या अंकान वाढून जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर. 29 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. गोलंदाज पुनश एकदा तयार. आकाश भोईर हा आडव्या बॅटनं पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये ज्यावर एकेरी धाव येईल आणि याच एकेरी धाव संख्येनं धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 30 या अंकावर. 30 रन्स 30 ही धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे. शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ मात्र अजूनही शेष राहतोय. दुपारचं सत्र ज्यामध्ये सुरुवात होतीये दुसऱ्या फेरीला, त्यातला हा पहिला सामना. एका बाजूला भरे आणि त्याच्या विरोधात लाप. हा चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडूकाली क्षेत्ररक्षक आणि अचूकरित्या झेल टिपलाय. फलंदाजाला परतावं लागेल. मनोज बॅक टू द पॅवेलियन. आपण पाहतोय अभिजित पाटील पुन्हा एकदा तयार आपल्या बॅटिंग स्टँडवर. फुल टॉस बॉलचा पुरेपूर फायदा उचललाय, चेंडूला स्वीप केलाय आणि चेंडू सरळ निघून जाईल लॉंग लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता आलेला दर्जेदार चौका. थर्टी प्लस पोहोचण्याचा मनसुबा आहे. समोर तगडा संघ आहे, त्यामुळे काय गेम प्लॅनिंग असतील तुमचे? गेम प्लॅनिंग बॅट्समॅनवर अवलंबून आहे, सिच्युएशन नुसार त्यांना आम्ही येस परिस्थितीनुसार खेळणार आहात. तुम्हाला शुभेच्छा असतील या मॅच करता. तुम्हाला देखील शुभेच्छा. येस ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम कॅप्टन. आणि लगेचच या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे लाप संघाला, तो निश्चितच भरे संघाच्या विरोधात. पंकज घरत स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहताय. नॉन स्ट्रायकर एंडवर प्रेम जाधव. मॅनफुल ब्लॉप दोन्हीही खेळाडू तुम्ही पाहू शकाल. या आधीच्या सामन्यात पंकज घरतची दिमागदार खेळी सर्वांच्याच लक्षात राहिली आहे, सर्वांच्याच हृदयावर राज्य करून गेली आहे. परंतु या सामन्यात अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे त्यांना त्याच्याकडनं खेळी होणं. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये सरळ बिरकावलाय क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी अगदी रिलीज पोझिशन मध्ये तैनात असताना एकेरी धावसंख्या धावफलकावर जोडली जाते. धावफलक एक या आकड्यानं धावफलकाची उद्घोषणा किंवा धावफलकाचा शुभारंभ मात्र होतोय.
एकंदरीत जर आपण विचार केला तर 35 धाव संख्येचा आलेख सर करायचा आहे टीम लाभ संघाला. चक्रव्यूह सजवलं गेलंय, प्रत्येक चेंडूगणिक जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते कॅल्क्युलेशन्सची बांधणी केली गेली आहे आणि त्याच माध्यमातून आपण पाहतो की प्रत्येक कर्णधाराची ही भूमिका साकारणं फार गरजेचं असतं. त्या कर्णधारावर खूप काही डिसिजन्स, खूप मोठे निर्णय अवलंबून असतात. तर ते काही निर्णय, त्याची बांधणी मात्र आता करताना आपण पाहतोय भरे संघ, कारण याच 35 धावसंख्येला रोख लावायचा आहे आणि त्याच 35 धावसंख्ये मात्र ती धावसंख्या सर करायची आहे टीम लाभ संघाला. गोलंदाज तयार त्याच्या विरोधात, मात्र फलंदाजी माकवर प्रेम जाधवला तुम्ही पाहू शकाल त्याच्या विरोधात. गोलंदाजी माकवर धीरज या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुपर स्ट्रोक, चेंडूवर आघात केलाय, चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडनं, झेल कन्वर्ट झाली चार धावसंख्यांमध्ये, चेंडू सीमा पार. कमांडीज आहे संपल्यानंतर धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र पाच. प्रेम जाधवनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला आणि धीरजच्या विरोधात मात्र कंबर कसायला सुरुवात केली आहे. सुपर स्ट्रोक, चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, संधी दिली त्या संधीचं सोनं मात्र प्रेम जाधव करतोय. चेंडू सीमा पार, षटकार. फलंदाजीसाठी प्रेम जाधव एका पाठोपाठ एक त्याच पद्धतीनं फटके. चेंडू अगेन अँड अगेन ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू सीमा पार, चार धाव संख्या पुन्हा एकदा कनेक्ट होते धाव फलकावर. धाव फलक जाऊन पोहोचेल तर तब्बल 15 या अंकात. अभिजित पाटील, विनंती आहे तुम्हाला की अजून खूप सामने खेळवायचे आहेत आपल्याला, त्यामुळे थोडासा सहयोग. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय की खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी प्रेम जाधव, सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजीची शिकस्त लढवतोय आणि याच 35 धावसंख्येचा किल्ला सर करताना या धावसंख्येचा खूप महत्त्वपूर्णता असणार आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. कारण एकंदरीत 15 धावा सर केल्या गेल्यात, फक्त 20 धावांची आता गरज असणार आहे. गोलंदाज तयार, आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. हा चेंडू अगेन आउटसाइड दी लेग स्टंप ऑफ लेफ्टी बॅट्समन, डावखुरे हाताच्या फलंदाजाच्या उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा चेंडू. आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला, एक स्वयं मारा घोषित केला गेला, 19 धावसंख्या अजूनही गरजेची आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर चेंडू आतापर्यंत फेकून झाले ते फक्त 4, टोटल चेंडू शिल्लक असतील ते मात्र 12+2=14. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला फलंदाजानं, ज्यावर एकेरी धाव मिळाली स्वीपर कव्हरमध्ये. 17 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे, 17 रन्स ऑन बोर्ड, 18 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत या षटकातले, तर अंतिम एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. टोटल 13 चेंडू शेष आणि 18 धावसंख्येची गरज असणार आहे. अगदी सामना सोपा, सहज, साधा सोपा करून टाकला फलंदाज प्रेम जाधवनं, कारण त्यानं जे त्याचं काम करायचं होतं ते निश्चित रूपानं केलं. अप्रतिम फलंदाजी. हा चेंडू बॅटची एज घेऊन हवेमध्ये असताना कॉलिंग, पुअर कॉलिंग. निश्चित रूपानं कॉल देणं फार महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ती कॉलिंग मात्र होत नाही आहे, त्यामुळे फटका जरूर बसतोय भरे संघाला. एक धाव कन्वर्ट झाली, पहिल्या षटकाचा खेळ संपला, धाव फलकावर धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 18
विजया करता 17 धाव संख्येची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा हे समीकरण लाभ संघ सोडवणार की नाही सोडवणार पाहूयात. परंतु तोपर्यंत एक संधी आमचे डीजे जॉकी कमॉन. उपस्थित राहणार आहेत. तर निश्चितच आपण पाहतोय की नगरसेवक सरपंच चषकाची दरवर्षी सालाबाद प्रमाणे ही नियोजन. सुपर स्ट्रोक चेंडू बिरकावलाय मिड विकेट बाउंड्री लाईन वर. व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल. क्षेत्ररक्षकाला जाईल कारण खूप चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण मैदानात पाहायला मिळालं. 11 चेंडू शेवटचे शिल्लक आणि विजयाकरता 17 धावसंख्येची गरज असणार आहे. 35 धावसंख्येचा पाठलाग करतोय लाभ संघ. 18 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 17 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 11 चेंडू शेष असणार आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलाय. आकाशला तुम्ही पाहताय स्ट्रायकर एंडवर. यस, प्रेम जाधव ज्यानं पहिल्या षटकात खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी केली. आणि मी तर म्हणेन की हा कर्णधाराचं हे सगळं श्रेय आहे की डावखुऱ्या हाताच्या खेळाडूला या मैदानात धाडलं जात आहे. कारण अतिशय पूरक असणारं हे डावखुऱ्या हाताच्या खेळाडूसाठीचं हे मैदान आहे. कारण काही क्षेत्रातल्या ज्या सीमारेषा आहेत त्या अगदी डावखुऱ्या हाताच्या खेळाडूसाठी जवळ आहेत. आणि त्याचाच फायदा कुठेतरी कर्णधार लाभ संघाचा उचलताना आपण पाहतोय. प्रेम जाधवला पुढे प्रमोट केलं गेलं. तर या सगळ्या बेसिक कॅल्क्युलेशन्स नंतरच तुम्ही क्रिकेट खेळू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या इम्पॅक्ट्स करून जातात. तर डेफिनेटली त्याचा फायदा मात्र जरूर होतोय लाभ संघासाठी. गोलंदाज तयार पुनश एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंच मात्र आमचं लक्ष वेधून घेत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपातला हा चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या 1 या आकड्यानं जाऊन पोहोचतीय 29 या धावसंख्येवर. आपण पाहतोय की या षटकाचा जर आपण विचार केला तर 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. गोलंदाज तयार विकेटला पाहतायत आपण ऍक्शन मध्ये. ओव्हर पिच चेंडू आणि त्यावर केलेला हा मोठा आगाज. सरळ चेंडू सीमारेषा पार. या षटकारानंतर धावफलक झपाट्यानं वेगानं पुढे जाऊन पोहोचलं 25 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. सामना निर्णायक आहे कारण जो संघ विजयश्री होईल तो मात्र तिसऱ्या फेरीकरता पात्र होईल. त्यानंतर तिथनं अगदी अजून चुरस्ता वाढेल कारण टॉप 3 3 टीम उरतील. त्यामध्ये एका संघाला नशिबाचा कौल आणि त्यानंतर 2 टीममध्ये फाईट, त्यानंतर अंतिम सामना. अशा एकंदरीत साखी पद्धतीची रणनीती असणार आहे. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट एम राऊंड विकेट. प्रत्येक वेळी ही बाजी पलटतीय. एकदा गोलंदाज जिंकतोय एकदा फलंदाज जिंकतोय. हा चेंडू निर्धाव. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. विजयाकरता 10 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 10 धावा, 10 धावा 8 चेंडू. निर्णायक सामना. काही घडू शकेल असा हा रंगतदार सामना. गोलंदाज तयार
चुकी गेली ते निश्चित रूपान इतक्या मोक्याच्या क्षणी अशा पद्धतीने वागणं म्हणजे आ बैल मुझे मार अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चेंडू सीमापार प्लस एक वाईड एक्स्ट्रा अशा पाच धावा मिळतील आणि सामना मात्र सोपा करून दिलाय तो टीम लाभ संघाला. कमन डीज 30 रन्स ऑन बोर्ड 30 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. षटकातला पुढचा चेंडू घेऊन बॅटची एज घेऊन निश्चित रूपाने आपण पाहतोय चेंडू खेळपट्टीच्या लगतच स्थिरावलाय ज्यावर एक धाव येते. शेवटच्या चार धावसंख्येची गरज आहे. ओनली नाव 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. फक्त चार धावसंख्येची गरज. सात चेंडू शिल्लक असणार आहेत. शेवटचा एक चेंडू या षटकातला अजूनही शेष आहे. आपण पाहतोय सरपंच नगरसेवक सरपंच चषक 2020 धोंडा उडवली ग्रामस्थ आणि योगेश दळवी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही दिमागदार सोहळ्याची स्पर्धा मानाची ट्रॉफी सालाबाद प्रमाणे होणार आहे. पहिलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगला चेंडू सुरेख डिलिव्हरी शेवटचे. निश्चितच आपण पाहतोय की आदरणीय सरपंच विजय पाटील यांच्या नावानं ठेवला जाणारा त्यांच्या नावानं ठेवली जाणारी मानाची स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने युवकांमध्ये प्रेरणा जागवणारं हे व्यक्तिमत्व आहे. युवकांना नेहमी साथ देणारं त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणारं हे व्यक्तिमत्व आहे आदरणीय विजयदादा पाटील सरपंच पिसे ग्रामपंचायत. निश्चितच सातत्यानं योगेशजी पाटील यांच्या पाठीशी त्यांचं मोठं पाठबळ असतं आणि त्यांच्याच नावानं ही ठेवली जाणारी ही मानाची स्पर्धा. सहा चेंडू चार धावसंख्येची गरज आहे. प्लीज बी फास्ट. शेवटचे सहा चेंडू आणि चार धावसंख्येची गरज. गोलंदाजी माकवर गोलंदाज रोहन भोईर मॅन फ्रॉम भरे. येस सहा चेंडू चार धावसंख्येची गरज. आता एका क्षणाची आठवण सातत्यानं होईल की त्या एक्स्ट्रा पाच धावा आणि त्या एक्स्ट्रा पाच धावा जर आता भरे संघाच्या हातामध्ये असत्या तर समीकरण काहीतरी वेगळं असतं. मॅचची परिस्थिती वेगळी असती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. क्रिकेट फक्त आणि फक्त वास्तव बघतं. त्यामुळे शेवटच्या सहा चेंडू चार धावसंख्येची गरज. परंतु आता आठवावं लागेल 1995 ऑस्ट्रेलियाच्या विरोधात सचिन रमेश तेंडुलकरांनी कसोटी सामन्यांमध्ये याच चार धावा थोपवल्या. साऊथ आफ्रिकेच्या विरोधात देखील 2004 याच पाच धावा सचिन रमेश तेंडुलकरांनी थोपवल्या. तसं काहीच मैदानात घडू शकणार का? आदरणीय मोहनदादा पाटील मॅन फ्रॉम हिवाळी आपणास विनंती आहे की आपण सन्मान मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. हा चेंडू स्क्वेअर लेग आणि फायदा मात्र जरूर झालाय. चेंडू मैदानात घरंगळत फिरला आणि त्याचा फायदा जरूर होतोय फलंदाजांना. चेंडू सीमा पार चौकार. मॅच विन बाय टीम लाभ. टीम लाभ ओन द मॅच.